ग्रंथ सांभाळायचा सोपा नाही मायबा. ही संपदा सांभाळण्याकरता व्यक्ती चांगली लागते. पहा, आपण घरामध्ये एवढं कमवतो, एवढं कमवायचं, एवढं कमवायचं, आणि नंतर हे सांभाळण्याकरता कोणाकडे द्यायचं? हा बापाला प्रश्न असतो, वडिलाला हा प्रश्न पडतो. वडील काबाड कष्ट करून त्या ठिकाणी संपत्ती कमवत असतात. मग आता ही संपत्ती, वडील वय झालं, आता वय झाल्यानंतर मग आता हा कारभार कोणाच्या हातात द्यावा असा वडिलाला प्रश्न पडतो. मग प्रश्न पडल्यानंतर आता घरामध्ये तीन मुलं आहेत, मग तिन्ही मुलापैकी कारभार कोणी सांभाळायचा? ज्यावेळेस वडिलाला प्रश्न पडतो, पण जुने लोक हुशार असतात मायबा, जुने लोक हुशार असतात, ते परीक्षा घेत असतात. आता ती वेळच नाही राहिली, हा परीक्षा घेत असतात जुने लोक. मग एका वडिलांनी तीन मुलाची परीक्षा त्या ठिकाणी घेतली. पहा, वडिलांनी तिन्ही मुलाला त्या ठिकाणी 50,000 रुपये दिले, तिन्ही पोरायला दिले. कारण संपत्ती सांभाळण्याच्या लायकीचा कोणी हे बघण्याकरता आधी परीक्षा घेतली. मग तिन्ही मुलाच्या हातात 50,000 रुपये दिले, आणि 50,000 रुपये दिल्यानंतर मायबाप, मोठ्या मुलाने 50,000 रुपये घेतले, आणि लगेच 8 दिवसांनी त्याच्या मेवण्याचा फोन आला, बायकोच्या भावाचा, दाजी काही पैसे मिळतील का? आता बायकोचा भाऊ होता, नाही म्हणता येत नाही, ते नातं लई विचित्र असते, हे का नाही. मग दाजीनं थोडं नाही हो केलं की लागलीच, पुन्हा भावानी मग बहिणीला फोन केला, ताई अगं काही पैसे पाहिजे होते ग, भेटतील का? थांब म्हणे मी त्याला विचारते. आणि लगेच हिने मालकाला विचारलं, हो काल आपल्याला मामाजीनं 50,000 रुपये दिले ते ना, मग द्या की भावाला, काय फरक पडायला, देईल आपल्याला तो, त्याचं काही लावून देईल ना, आता नाहीच म्हणता येत नाही. तिने म्हणल्याबरोबर ठीक आहे, किती द्यायचे? द्या 40,000 रुपये. 40,000 रुपये बायकोचा ऐकून बायकोच्या भावाला दिले, कोणी मोठ्याने, कारभार कोणाला द्यावा ह्याच्याकरता सांगतोय मी तुम्हाला. लहान्या पोराला 50 दिले, लहान्या पोराने 50,000 हातात पडल्याबरोबर मायबाप त्याला वाटलं, चला लग्न झाल्यापासून कुठं फिरायला गेलो नाही, काही नाही, किती दिवस झालं. हा, त्याने बायको, दोन तीन, त्या दोन मुलं सगळे घेऊन बेस्ट फिरायला गेला, चट फिरून आला. हा, गोव्याला गेला, तिकडं सगळं सगळं जेवढं काय फिरायचं होतं 50,000 फिरणं होईल तेवढं तो फिरून आला लहाना मुलगा. आणि मधल्याने 50 ला 50 जशाला तशी ठेवली. आणि मग आता वडिलाला तर परीक्षा घ्यायची होती, आणि मग पेरणीच्या टायमाला परत वडिलांनी तिन्ही पोरेला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाबांनो या वर्षी आपण या ठिकाणी पाईपलाईन केली, आणि पाईपलाईन केल्यामुळं आता काय पैसे शिल्लक राहिले नाही, पण आता पेरणी करायची आपल्याला, आता पेरणी करायची म्हणून आता थोडेफार पैसे कमी पडायले, पण मी तुम्हाला तिघालाही या ठिकाणी 50,000 रुपये दिलते, तर तुमच्याकडे असतील तर द्या वापस, जास्त नका देऊ, तुमच्या तिघापैकी 20,000 रुपये देऊन टाका, आपली 50-60 हजार रुपयामध्ये आपली सुरुवातीची पेरणी होऊन जाईल. आणि मग त्याच वेळेस मोठ्याला विचारलं, का दे ना तुझ्याकडे, दे तुला 50 दिलते ना, तू 20 दे. लहान्याला म्हणले तूही 20 दे, आणि मधव्याला सांगितलं तूही 20 दे, तिघायला सांगितलं 20,000 रुपये द्या. मधवा म्हणला, बाबा मी दिली असते, पण तुम्ही दिले आणि मी माझ्या मेवण्याला दिले, ते काय आणखीन द्यायचा पत्ता नाही, ते काय वापस देणं, आणि ते येतील म्हणून भरोसा नाही, कारण बायकोच्या भावाला दिलेले होते, ते पैशाची गॅरंटी नाही म्हणे आता याची. परत लहानाला विचारलं, तुला देल ते, तू दे ना वापस. त्याने सांगितलं, बाबा तुम्ही दिले तिथे माझे 50 ला 50 गायब झाले, मोठ्याचे तरी मेवण्याकडे गेले, माझे तर आता त्याची तर गॅरंटीच नाही, ते सग फिरून आलोत म्हणलं आम्ही, तेही गेले. आणि मग मधव्याला विचारलं, तुझ्याकडे आहेत का? त्याने सांगितलं, हो बाबा माझ्याकडे आहेत, तुम्ही मला 50 दिलते ना, हा 10-5 हजार खर्च झाला माझ्याकडून, पण हे 40,000 रुपये तुमचे तुम्हाला वापस. मग आता या तिघायला विचारलं, मधव्याने पैसे वापस दिले, मग कारभार कोणाच्या हातात देऊ? हा, जे गोव्याला फिरायला गेले त्याच्या हातात द्यावा,
खजन बायकूच्या भावाला दिले त्याच्या हातात द्यावा, हा का मदव्यानी जशाला तसे वापस दिले त्याच्या हातात द्यावा, मदव्यानी जशाला तसे दिले, कारण संपत्ती सांभाळण्याच्या लायकीचा कोणी, अरे दिलेले पैसे तो जशाला तसे वापस देतो, हा संपत्ती सांभाळण्याचा अधिकारी तो आहे, व्यवहार कसा करायचा हे कळलं पाहिजे, नाही तर अशी उदळपट्टी केल्यावर मेवण्याला दिल्यावर आणि गोव्याला गेल्यावर पैसे संसार टिकल, हा हे तर गावकारामधून पुन्हा ऐकायला सुरुवात करते ना, ऐका नाही गावातून जिकून जमीन चांगली आहे तिकून मोरवंडीची गंगेच्या काठाची जमीन ऐकायला सुरुवात करते, त्याच्यामुळे कारभार देण्याकरता, अरे हे संसारिक संपत्ती देण्याकरता सांभाळण्याकरता जर आपण या ठिकाणी चांगला मुलगा जन्माला आला पाहिजे, माय बाप या संपत्तीने एका घराचं नुकसान होईल, पण ही जर संपत्ती कुठल्याही जर व्यक्तीच्या हातात गेली तर या जगाचं नुकसान होईल, म्हणून ही संपत्ती सांभाळणारा माणूस योग्य पाहिजे. श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे साधा नाही माय बाप, हा अरे हे ग्रंथ म्हणजे महान ज्ञानाचं भांडार आहे, महान ज्ञानाचं भांडार, जीवनाचं कल्याण करणारी उद्धार करणारी कथा, अरे पुन्हा जन्म मरणच माणसाला नाही हे दाखवणारी ही कथा, हा एवढा श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे माय बाप, आणि म्हणून हे कुणाकडे द्यायचं ह्या याच्याकरता हे सांभाळणारा वैराग्यवान मुलगा पाहिजे, आणि मग लक्षात आलं की हे सांभाळण्याकरता तर आपलाच मुलगा वैराग्यवान आहे, अरे ज्याला लहानपणीच या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं नाही, अरे जो या संसारामध्ये येण्याकरताच भीत होता, ठीक आहे ना, या संसारामध्ये येण्याकरताच भीत होता, माहिती आहे का सुखाचार्य आईच्या पोटात किती वर्ष राहिले, 12 वर्षे राहिले, 12 वर्षे का, तर या संसाराला भीत होते, 12 वर्षे आईच्या पोटात राहिले, एवढे वैराग्यवान असणारे सुखाचार्य, आणि मग या सुखाचार्यांकडे ही संपत्ती आली, आणि याच सुखाचार्य महाराजांनी हा ग्रंथ राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये सांगून माय बाप राजा परीक्षितीचा उद्धार केला, असा असणारा श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ आहे माय बाप, राजाचा त्या ठिकाणी उद्धार केला. पुढे सुतजी महाराज शौनक आदि ऋषींना परीक्षितीच्या जन्माची कथा सांगतात. महाभारतामध्ये सगळ्यात शेवटचं युद्ध, भयंकर असं युद्ध महाभारतातलं झालं माय बाप, कौरव आणि पांडवाचं भयंकर युद्ध, कौरव पांडवाचं ज्यावेळेस युद्ध झालं, अनेक योद्धा कौरवाकडचे मारल्या गेले, शेवटी फक्त राहिला दुर्योधन, आणि दुर्योधनाचं आणि भीमाचं शेवटचं युद्ध झालं. भीम आणि दुर्योधन ज्यावेळेस युद्ध करत होते, एकमेकावर प्रहार करतात, भयंकर असे गदेने प्रहार करत असताना, आता दुर्योधन हा पूर्ण वज्रधारी होता, शरीर पूर्ण त्याचं वज्राचं होतं, लोखंडाचं शरीर बनलं होतं, फक्त दुर्योधन मांडीमध्ये कच्चा राहिला होता, मांडीमध्ये दुर्योधन कच्चा राहिला होता. महाभारत आणि श्रीमद भागवत या दोन्हीची जोड मायबाप खूप सुंदर आहे. महाभारतासारखा ग्रंथ, पांडवाचं चरित्र या भागवत कथेमध्ये आलेलं आहे, एवढा गोड इतिहास, एवढा पुराण माझ्या महाभारतातलं पांडवांचं चरित्र ऐकल्यानंतर मायबाप खूप या ठिकाणी समाधान होते. आणि मग कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, दुर्योधनाने भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली, रक्त भंबाळ मांडी झाली, आणि दुर्योधन धारातीर्थ पडला, धारातीर्थ पडल्यानंतर मायबाप सगळे निघून गेले, दुर्योधन रडू लागला, आणि रडत असताना अश्वत्थाम्याने सांगितलं, दुर्योधना अरे काय रडतोस, मरायच्या टायमाला रडतो, अरे 100 तुझे या ठिकाणी 99 भाऊ मेले तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, आणि आता रडायला लागला शेवटच्या टायमाला, त्यावेळेस दुर्योधन म्हणला मी मरतोय म्हणून याच्याकरता रडत नाही, वाईट एका गोष्टीचं वाटतंय, अरे 5 असताना 5 एकही मेला नाही आणि 100 एकही वाचला नाही, याचं वाईट वाटतंय, 5 पांडव होते एकही मेला नाही, आणि इकडे 99 गेले, शेवटचा दुर्योधन धारातीर्थ पडला, त्यावेळेस अश्वत्थाम्याने सांगितलं, दुर्योधना अरे तुला जर वाटत असेल 5 पांडव मारायचे ना, तर मला सेनापती कर, मी आत्ता त्या 5 पांडवाला मारतो. त्याच वेळेस मायबाप दुर्योधनाने अश्वत्थाम्याला सेनापती पद बहाल केलं, त्यावेळेस अश्वत्थामा पांडवाच्या शिबिराकडे गेला, पण इकडे भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व पांडवाला द्रौपदीला घेऊन गंगेच्या तीरावर फिरण्याकरता निघून गेले होते. आणि मग इकडे अश्वत्थामा शिबिरामध्ये आल्यानंतर द्रौपदीचे 5 लेकरं त्या झोपडीमध्ये झोपलेले होते,
आणि मायबाप अश्वत्थामाने पाच पांडव समजून द्रौपदीच्या पाची लेकरायचे मुंडके कापले आणि पाची लेकरायचे मुंडके घेऊन अश्वत्थामा दुर्योधनाकडे गेला आणि तिथे सांगितलं, बघ दुर्योधना, मी पाच पांडवाला मारून आणले. त्यावेळेस दुर्योधन म्हणला, एवढं सोपं आहे का रे पाच पांडव मारणं? आणि मग एक एक मुंडकं दुर्योधनाने तपासून पाहिलं, कारण अंधार पडत होता, झावळ झावळ दिसत नव्हतं स्पष्ट. आणि ज्यावेळेस दुर्योधन असा मुंडकं दाबत होता, तर असा मुंडकं कर 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 त्या ठिकाणी दबत होतं. पहिलं मुंडकं दबलं, दुसरं दबलं, तिसरं दबलं, चौथं दबलं, पाचही मुंडके कर 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 त्या ठिकाणी दाबले. त्यावेळेस दाबल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, अश्वत्थामा, तू पाच पांडव नाही मारलेस. अरे ठीक आहे, धर्मराजाचं मुंडकं दबेल, अर्जुनाचंही दबेल, नकुलाचं दबेल, सहदेवाचं दबेल, पण भीमाचं मुंडकं कुठं दबत असतोय? भीमाचं मुंडकं दबणं शक्य नाही. भीम एवढा बलवान होता, 10,000 हत्तीचं बळ या भीमामध्ये होतो, एवढा बलवान असणारा भीम त्याचं मुंडकं दबत नाही. अरे तू पाच पांडव नाही मारले, त्यांचे मुलं मारले, अरे त्यांनी आमचं काय वाईट केलं. आणि मग इकडे द्रौपदी कृष्ण परमात्मा पांडव शिबिरामध्ये आले. आल्यानंतर पाहता तर द्रौपदीने ज्या वेळेस पाहिलं स्वतःचे पाच मुलं त्या ठिकाणी मारलेले, द्रौपदी आक्रोश करू लागली, धाय मोकलून त्या ठिकाणी रडू लागली. पाच मुलं गेले माई बाप, पाच मुलं. अरे ज्या आईचे पाच मुलं डोळ्यात देखत जर त्या ठिकाणी धारा तीर्थ पडलेले असतील, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल? किती दुःख झालं असेल द्रौपदीला, वाईट वाटलं द्रौपदीला. धाय मोकलून त्या ठिकाणी रडू लागली द्रौपदी, डोळ्यामध्ये अश्रुधारा, भयंकर असं दुःख द्रौपदीला झालं. कारण मायबाप एवढं त्या ठिकाणी दुःख होतं, लय वाईट असतं मायबाप. ज्या आईचं लेकरू गेलं ना, त्या आईला विचारा ते दुःख काय असतं मायबाप. डोळ्यापुढून जर लेकरू जर गेलं, भयंकर त्या ठिकाणी यातना होत असतं, खूप वाईट होतं मायबाप. जिथे पिंडी बाल, जिचे पिडे बाळ प्राण तेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव, जिचे पिडे बाळ बाळ. अरे ज्या आईचं लेकरू मारले, काळ ज्या आईवेळेस मायबाप त्या लेकराला नेतो ना, त्यावेळेस त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल? द्रौपदीचे पाच लेकरं मारल्या गेले, द्रौपदी धाय मकलू लढत होते. आणि मग कोणी मारलं, कोणी मारलं, त्याला पकडून आणा. आणि ते कळलं की अश्वत्थाम्याने मारलं, अश्वत्थाम्याला पकडून आणलं. पकडून आणल्यानंतर मायबाप अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची म्हणून भगवान कृष्ण परमात्मा सर्वांना त्या ठिकाणी सांगतात की सांगा काय करायचं. सगळे पाचही पांडव म्हणतात की अश्वत्थाम्याला मारायचं, पण द्रौपदीला विचारलं, बाकीच्या भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात अरे तुम्ही पोराचे बाप आहे, पण पोराच्या माईला विचारू द्या काय करायचं. आणि ज्यावेळेस द्रौपदीला विचारलं, द्रौपदीने सांगितलं अश्वत्थाम्याला मारू नका, अश्वत्थाम्याला सोडून द्या, कारण माझे पाच मुलं माझ्या समोर आज या ठिकाणी धारातीर्थ पडलेले आहेत मृतावस्थेमध्ये. आणि ते गेल्यानंतर, माझे मुलं गेल्यानंतर माझं अंतकरण या ठिकाणी किती दुःखी झालं हे माझी मला माहिती आहे. आणि तुम्ही जर आता अश्वत्थाम्याला मारताल तर त्याच्या आईला किती दुःख होईल, अश्वत्थाम्याच्या आईला दुःख होईल, म्हणून त्याला मारू नका, अश्वत्थाम्याला मारू नका. काय हृदय असेल द्रौपदीचं मायबाप, काय दया असेल द्रौपदीच्या अंतकरणामध्ये. स्वतःचे पाच मुलं या ठिकाणी मारलेले आहे, तरी पण त्याला सोडून द्या म्हणते हे द्रौपदीचं अंतकरण आहे मायबा. म्हणून ब्रह्मांडाचा मालक आज द्रौपदीच्या पाठीमागे होता. काय कोणाच्या पाठीमागे राहायला देऊ येणार नाही, एवढं अंतकरण निर्मळ होतं. अहो आपल्या लेकराला जर कोणी चापट मारली तर आपण त्याच्या घरादाराचा उद्धार करतो, सोपं आहे.
हा द्रौपदीचे पाच लेकर मारले मायबा पाच, हा तरी द्रौपदीने तोंडातून शब्द काढला नाही. पाच पती समर्थ आहेत, अश्वत्थामाला काही करू शकले असते पण सोडून दिलं मायबा. आणि मग आता शिक्षा तर झाली पाहिजे, तसा नाही सोडून द्यायचा. काय असतंय, जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सन्मानित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा अपमान म्हणजेच त्याला मरण आहे मायबा. आणि मग अश्वत्थाम्याचा अपमान केला, डोक्यावरचा मणी काढला, अश्वत्थाम्याला अपमानित केलं आणि सोडून दिलं. पण अश्वत्थाम्याच्या मनामध्ये याचा राग होता, माझ्या डोक्यातला मणी काढला, तो राग मनामध्ये घेऊन मायबाप मग अश्वत्थाम्याला वाटलं की आता यांचे पाच तर मारले मी, पण आता यांचा वंशही मी शिल्लक ठेवणार नाही. आणि वंशही शिल्लक न ठेवण्याकरता आता काय करावं लागेल, तर पांडवाचा वंश वाढत आहे उत्तरेच्या गर्भामध्ये. उत्तरा अभिमन्यूची पत्नी उत्तरा, हा अर्जुनाची असणारी सून. आणि मग अश्वत्थाम्याने बाण हातामध्ये घेतला, ब्रह्मास्त्र त्या बाणाला जोडलं आणि माय बाप ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी सोडलं आणि ते डायरेक्ट उत्तरेच्या गर्भावर. आणि उत्तरेने पाहिलं की हा बाण जो येतोय तो माझ्या दिशेने येतोय. त्यावेळेस उत्तरा घाबरली, हा तप्त असणारा बाण जर माझे त्याने जर माझ्या या गर्भावर जर प्रहार केला तर या ठिकाणी एवढा या पांडव कुळ या ठिकाणी आजपर्यंत रक्षित झालेला आहे, ते पांडव कुळाचा वंशच या ठिकाणी नष्ट होईल. आणि मग उत्तराला माहीत होतं की या आजपर्यंत आज आमच्या कुळाचं जर रक्षण कोणी केलं असेल तर ते भगवान कृष्ण परमात्म्याने. मग आता दुसरीकडे कुठे जायचं नाही. उत्तरा धावत पळत निघाली आणि डायरेक्ट कृष्णाकडे गेली. कृष्णा पुढे जाऊन त्या ठिकाणी कृष्णाची त्या ठिकाणी विनंती करती, पायी पायी मा योगी देव देव जगतपते नान्यं तो दभयं पस्से यत्र मृत्यू परस्पर. कृष्णा पुढे गेली, हे भगवंता हे कृष्णा अरे वाचव पहा, हा लाल बुंद असणारा जो बाण आहे तो माझ्या दिशेने येतोय, नक्की तो माझ्या गर्भावर या ठिकाणी प्रहार करेल आणि माझा गर्भ त्या ठिकाणी नष्ट करेल. त्यावेळेस माय बाप भगवान